सर लोक जे आहे ते जुनं घेऊन राहिलेले आजकाल, आणि जे पुणे सिटी जे आहे समधी पॅक झालेली, तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामध्ये? सर तुमचं बरोबर आहे, प्रश्न जो विचारलाय तो नक्कीच अगदी आत्ताच्या कलियुगामध्ये आत्ताच्या चालू रनिंगच्या काळामध्ये एकदम योग्य प्रश्न विचारलेला आहे. पण त्याच्यामध्ये काय आहे, आपण जर जुनं घर घ्यायचा विचार केला तर जास्त जुनं नकोय, एक 4-5 वर्षाचं 10 वर्षाच्या आतलं जर असेल तर ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त पुढचं जर घेतलं तर त्याचा काही फायदा नाहीये. बरोबर बरोबर. मंडळी हा व्हिडिओ संपूर्ण बघायचे, मी काय जागा विकायला काय टाइमपास करायला इथं नाही आलेले, मी साहेबांबरोबर आलेले, ह्यांचं परिचय पण आपल्याला सगळं भेटणार आहे. हे व्हिडिओ आपल्याला थोडस काळजी देऊन बघायला लागणार आहे, कारण की तुम्हाला पाहिजे ना 8 लाखाचं, 10 लाखाचा, 20 लाखाचा, 30 लाखाचा घर, ते पण पुण्यामध्येच. तेच प्रश्नांची उत्तरे घेऊन मी आपल्या या चॅनलवरती आलेलो आहे, तर व्हिडिओ संपूर्ण बघा, आणि ही माहिती जी आहे ही तुमच्यासाठीच असणार आहे, तर व्हिडिओ सोडू नका. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख, हे आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल. हे म्हणजे आहो तुम्ही जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे. मंडळी आज आपल्या बरोबर कोण आलेलं आहे तुम्ही ओळखा पाहू. बरं, नाही ओळखलं तर डायरेक्ट साहेबांचा आपण परिचय घेऊ. साहेब जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे, तुमचे स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती. सर खूप दिवसानंतर आपली भेट झालेली आहे, तर सर आपलं परिचय एकदा पुन्हा आपल्या प्रेक्षकांना आपण देऊ शकतात? नमस्कार, मी प्रथमेश इंटरप्राइजेस डेव्हलपर्स अँड बिल्डिंग अँड म्हणजे बिल्डर अँड डेव्हलपर्स ह्याचं काम करतो आपण. तर साहेबाची याच्या अगोदर पण भेट झाली, तर आता आलेले आहेत, तर त्यांनी मला एक प्रश्न विचारलाय. मंडळी जे स्टार्टिंगला जे प्रश्न लोक मला विचारत होते, जे स्टार्टिंगला आपण बोललेले बरोबर ना, 8 लाखाचा 10 लाखाचा कसं काय घर बनवू शकतो, त्याचीच माहिती इथं असणार आहे. तुमचेच प्रश्न मी सरांना विचारणार आहे, तर अजिबात व्हिडिओ सोडू नका, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माहिती घ्या या 8 लाखाबद्दल किंवा 20 लाखाबद्दल, न्यू कंट्रक्शन बद्दल. कारण की बिल्डर्स कंट्रक्शन जे करतात, घरं बनवतात, तेच आपल्या समोर बसलेले आहे. तर सर एक प्रश्न वारंवार येतो आणि लोकांचं पण असतात की तुम्ही पण माझे बरेचसे टायटल बघितले असाल सर, की 8 लाखाचं मी टायटल लावतो की पुण्यामध्ये 8 लाखाला घर, पण त्या व्हिडिओमध्ये मी सांगत असतो 8 लाखाचं घर कसं असणार. तर तेच खुलासा तुम्ही आपल्या प्रेक्षकांना करा की सर 1 RK किंवा 1 BHK 8 लाखामध्ये होऊ शकतो का नाही? सर 1 RK आरामशीर होऊ शकतो. 8 लाख रुपये म्हणजे काय, म्हणजे एवढी कमी पण किंमत नाही आणि जास्त पण नाही सर्वसाधारण माणसासाठी. 8 ते 9 लाखापर्यंत 1 RK चांगल्यापैकी होऊ शकतो. जागा जर व्यवस्थित असेल तर 12-13 लाखापर्यंत 1 BHK पण होऊ शकतो. आणि 20-25 लाखाचा जर विचार केला तर 1 गुंठ्यामध्ये पण चांगला होऊ शकतो. 1 BHK भेटेल तुम्हाला 1 RK, त्याच्यामध्ये 1 1 BHK आणि 1 1 RK चांगला भेटतो, आणि 1 2 BHK पण नंबर 1 होऊ शकतो त्याच्यामध्ये. बरोबर बरोबर. आपण मधी हे बोलले की 8 लाखाची किंमत काय कमी नाहीये, पण मंडळी मी तुम्हाला हे बोलणार आहे की सरांनी बोलले ना 8 लाखाची किंमत काय कमी नाही, पण काही लोकांना असं वाटतं की 8 लाखामध्ये भेटूच शकत नाही. पण मंडळी आम्ही जे देऊ राहिलेले तुम्हाला जुनं घर नाही, नवीन घर तुमच्यासाठी आम्ही बनवून देणार आहे. तर सर नवीन घर जे असणार आहे 8 लाखाचा 1 RK, तर तो किती स्क्वेअर फीट पर्यंत जाऊ शकतो? साधारण तो 380 पर्यंत जाऊ शकतो पूर्ण. त्याच्यामध्ये पार्किंग थोडीशी येते आणि सीडी वगैरे व्यवस्थित असते. पार्किंग असणार आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये जिना वगैरे असणार आहे, भरपूर अशा जे सवलती. जे तुम्ही जुनं घर बघितलं असाल किंवा एखादा बिल्डरचं रेडीमेड घर. सर हा अजून एक सवाल होता लोकांचा की जो रेडीमेड घर तुम्ही बोलत होते की रेडीमेड घराचा खूप प्रॉब्लेम येतो, असं आपली चर्चा झाली होती, तर तुम्ही ह्याच्या कॅमेऱ्यावरती लाईव्ह सांगा की सर एखादा जुनं घर घेतलं तर त्याचा दुष्परिणाम काय असणार आहे? फायदा तर त्याला आता लगेच ताबडतोब जाणार तो राहिला, पण त्याचा दुष्परिणाम पण भेटणार आहे त्याला. आपण जर तात्पुरता विचार केला की मी आज घर घेणार उद्या राहायला जाणार, पण ते किती दिवसाचं आहे पाठीमागच्या काळात ते बघितलं पाहिजे पहिले.
आणि तुम्ही जागा घेऊन जर बांधायचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला योग्यरित्या स्वस्तामध्ये आणि चांगलं परवडल ते. बरोबर ना, बरोबर ना. स्वस्तामध्ये कसं काय की मंडळी तुम्ही जागा खरेदी करायच्या वेळेला असणार आहे, 7-12 तुमचा असणार आहे, रजिस्ट्रेशन तुमच्या नावाचं होणार आहे आणि जो पाया खोदताना तुम्ही बघणार आहे तर ते तुमच्या डोळ्यासमोर असणार आहे की किती खोल खोदलं त्यांनी आणि त्या पायामध्ये कुठलं स्टील वापरतो, त्या पायाचे जे कॉलम आहे तिकडे किती प्रतिशत कुठल्या ग्रेडचा सिमेंट वापरून राहिलेले, त्यानंतर जसं जसं बांधकाम होणार आहे तर विटा कोणते वापरले, वाळू कुठली वापरली, खडी वापरली का डस्टमध्ये काम चालू आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहे. जे जुनं घेणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये काय भेटणार आहे सर सांगा तुम्ही. जुन्यामध्ये शेवटी ते काय बोलून चालून त्याचं नाव जुनं आहे, ते जुन्यामध्ये ते जुनंच राहणार ना, कारण त्याचं काय 30 ते 35 वर्षाच्या नंतर त्याला 100% रिपेअरिंग करावं लागते, तोडफोड करावं लागते. आणि नवीन जर करायचं म्हणलं, नवीन जर घेतलं तुम्ही तर तुमच्या 3 पिढ्याला त्याच्यामध्ये काही टेन्शन नाही, तुम्हाला पाहिजे तसं करू शकता, तुम्ही स्वतः तिथं उभं राहून काम करून घेऊ शकता. बिल्डर असो किंवा दुसरं तुम्ही लेबर रेटवर जरी करून घेतलं दुसऱ्याकडून कोणाकडून पण केलं तर तसं काही म्हणणं नाहीये, पण तुमच्या समोर तुमच्या डोळ्यांनी बघणार तुम्ही याच्यामध्ये काय उणीव आहे, काय कमी आहे, काय जास्त आहे आणि तुम्हाला पाहिजे तसं करू शकता. बिलकुल बिलकुल. मंडळी आमचा आजचा व्हिडिओ बनवण्याचं एक उद्देश बोलू शकतात, मकसद बोलू शकतात की तुम्हाला थोडस सावधान करायचं होता की तुम्ही जे जुनं बरेचसे लोक जुने घर शोधू राहिलेले, बघा जुने घरामध्ये काय नाही राहिलेले, तुम्ही जुनं घर घेणार परत 2-3 वर्षानंतर म्हणणार की आपल्याला तोडून बांधवायचं, पण आजकाल झोपडपट्टीची परिस्थिती अशी झाली की काम करू, आत्ता साहेब बोलले होते की एक ठिकाणी काम भेटलं पण तिकडं फावडा मारता येईना, स्लॅब चढवायचं तर ते कसं करायचं ते सगळं प्लॅनिंग करायला लागते आजकाल, कारण की जागा राहिली नाही कंट्रक्शन करण्यासाठी. काय विचार जर केला ना, पहिली गोष्ट नाही का, 1 गुंठा 1.5 गुंठा 1/2 गुंठा याच्यामध्ये घर बांधलेले पहिले लोकांनी, तिथं एक तर तुम्हाला सांगतो काही लोकांनी जागा पण साईडनी सोडलेली नाही. आणि नवीन ज्या जागेवर करणार आहे तुम्ही पण जागा सोडणार, समोरच्याला पण जागा सोडायला लावणार, तुम्हाला चारही बाजूनी व्यवस्थितरित्या तुम्हाला जागा सोडता येईल आणि भविष्यात तुमची बिल्डिंग तुम्हाला वरती पार्किंग प्लस 2-3 पर्यंत नेऊ शकता तुम्ही. आणि हे जुन्या घराचं काय अडचणीची बाब असते खूप, जो युकतो तो काहीतरी अडचणीच्या मार्गाने युकतो ना, बरं ठीक आहे, त्याच्या समस्या असतील आणखीन काही विकण्याचा त्याचा उद्देश ठीक आहे, काही आर्थिक बाबीमुळे विकू शकतो, पण ते बघून घेतलं पाहिजे. किंवा पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुम्ही जागा खरेदी करा आणि तुमचं ओरिजिनल तुम्हाला 7-12 पण भेटू शकतो, कारण ते काय पावर पॅटर्न वगैरे ते काय होत नाही ना, तुम्ही जर जागा घेतली तर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता. बिलकुल बिलकुल. साहेबांना एक शेवटचा प्रश्न आहे साहेब, आता ह्या लोकांनी कॉन्टॅक्ट करायचं तर कसं करायचं? चला आपला नंबर आपण देणार आहे खाली डिस्कशन बॉक्समध्ये, तुम्हाला डायरेक्टली जे पण या व्हिडिओच्या माध्यमातून लोक बघणार आहे किंवा त्यांना सणसवाडी झालं किंवा वागुली साईडचा एरिया झालं इथं न्यू कंट्रक्शन करायचं असलं तर ते तुम्ही जे आहे बघणारे तुम्ही डायरेक्टली आम्हाला कॉन्टॅक्ट केलं तर आम्ही सरांचा तुम्हाला डायरेक्टली नंबर देऊ, किंवा असं वाटत असेल की सरांचा नंबर द्यावं तर सरांचा पण नंबर टाकून देऊ आपण, काही प्रॉब्लेम नाही. पण मी मला असं वाटतं की तुम्ही नवीन कंट्रक्शन करा, नवीन जागेमधून जागा खरेदी करा आणि नवीन आपले घर बनवा. बरोबर ना सर? हा, नवीन कसं आहे, नवीन तुम्हाला आताच्या काळामध्ये तुम्हाला पाहिजे तसं भेटणार, तुम्हाला त्याला कशी चालना द्यायची, कशा पद्धतीत बनवायचंय, तुम्ही एकदम इंजिनियरच्या पद्धतीने काम करू शकता. पहिलं कोण इंजिनियरने केलेलं आहे का नाही केलेलं आहे हे तुम्हाला पण माहीत नसतंय आणि आम्हाला पण माहीत नसतंय, पण आता ज्या वेळेस तुम्ही नवीन करणार आहे त्यावेळेस सगळं नाही का एकदम आता ज्या नवीन पिढीला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता ते आरामशीर आरामशीर. चला मंडळी, व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, आणि खरंच 8 लाखामध्ये पण एक 8 लाखाची माहिती होती. आपण बोलले की 10-20 लाखाचे तसं तर बोलले सरांनी, अजून पुढचा एक व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये आपण 30 लाखाच्या बद्दल आपण चर्चा करू, पण थोडंसं वेट करायला लागणार आहे. आणि तुम्हाला खरंच 8 लाखामध्ये 350 स्क्वेअर फीटचं घर बनवायचं असेल पण जागा तुमची असणार आहे, कंट्रक्शन आम्ही करून देणार आहे, तर आम्हाला तुम्ही त्वरित संपर्क करू शकतात. पण पुण्यामध्ये तुमची जागा असली
प्लीज तवा कॉन्टॅक्ट करा बरोबर ना, कारण की तुम्ही महाराष्ट्रामधून बघणार, कोण म्हणणार की आम्हाला सांगलीमध्ये बांधून द्या, कोण म्हणणार इथं बांधून द्या, तर नाही तसं शक्य नाही होणार, शक्य नाही होणार आहे, कारण की आम्ही पुण्यामध्ये आहे, तर पुण्याचा हा जो परिसर आहे वाघोली सणसवाडी शिक्रापूर रांजणगाव ह्या साईडला आपण करू शकतो मंडळी, भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती. अजूनपर्यंत लाईक नाही केलं, सबस्क्राईब नाही केलं तर करा. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.